चैप्टर नंबर 4 कंस्ट्रक्शंस ऑफ ट्रायंगल फ्रॉम स्टैंडर्ड 9 मैथ्स 2. इन प्रीवियस वीडियो वी कंस्ट्रक्ट फर्स्ट कंस्ट्रक्शन इफ बेस वन एंगल एडजेसेंट टू बेस एंड द सम ऑफ रिमेनिंग साइड्स वर गिवन. एट दैट टाइम द कंस्ट्रक्शन इज लुक्स लाइक दिस. आफ्टर दैट वी कंस्ट्रक्टेड नेक्स्ट कंस्ट्रक्शन. If the perimeter, it means the sum of all three sides were given and the two angles adjacent to bases were given. At that time, our construction was like this. In this video, we will start next construction, construction number 3. To construct a triangle when its base angle adjacent to the base, only one angle adjacent to the base, and the difference between, here the difference between remaining two sides is given. Manjech, base manje paya, adjacent angle manje paya lagatsa ek kon, and difference manje farak. उर्वरित दोन ज्या बाजू आहेत ह्या दोन बाजूंमधला जर फरक दिला असेल तर अशा वेळी आपल्याला त्रिकोणाची रचना करायची आहे. सो लेट सॉल्व फर्स्ट क्वेश्चन. कंस्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. कंस्ट्रक्ट म्हणजे रचना करा त्रिकोण पी क्यू आरची सच दॅट क्यू आर इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. आता हा जो क्यू आर आहे हा एकच बाजू दिलेला आहे म्हणजे अर्थातच हा बेस त्रिकोणाचा पाया असणार आहे. मेजर अँगल क्यू इज इक्वल टू 50 डिग्री अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पी क्यू मायनस पी आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. बघा हा इथे आपल्याला फरक डिफरन्स दिला आहे. हा डिफरन्स अतिशय महत्वाचा आहे ज्यावरून आपल्याला रचनेचे जे दोन प्रकार आहेत ह्या फरकामधील जे दोन प्रकार आहेत ह्या दोन प्रकारापैकी कोणता प्रकार आहे हा ओळखायचा आहे. दिलेला जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण सर्वप्रथम ह्या रफ डायग्राममध्ये कन्वर्ट करतोय. हिअर बेस इज गिवन क्यू आर. सो दीज टू पॉइंट्स दीज टू वर्टेक्स आर क्यू आर हुज लेंथ इज गिवन हिअर 6.5 सेंटीमीटर. नेक्स्ट मेजर अँगल क्यू इज इक्वल टू दिस अँगल इज इक्वल टू 50 डिग्री. सो द रिमेनिंग पॉइंट इज पॉइंट पी. आता जो डिफरन्स दिला आहे हा पाहूया. हा जो डिफरन्स आहे पी क्यू मायनस पी आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. बघा पी क्यू आधी आहे नंतर पी आर आहे ह्याचाच अर्थ इट मीन्स दिस सेगमेंट पी क्यू इज ऑब्विसली ग्रेटर दॅन पी आर. म्हणजे हा पी क्यू जो जी बाजू आहे ही बाजू पी आर पेक्षा अर्थातच मोठी असणार आहे. कितीने मोठी असेल तर ह्या दिलेल्या फरका एवढी. मग आपल्याला ह्या आकृतीमध्ये हा पी क्यू मोठा काढायचा आहे 2 सेंटीमीटरने जास्त काढायचे. जो कोणत्या प्रश्नामध्ये फरक दिलेला असतो ह्या फरकाने हा पहिली जी बाजू आहे ही आपल्याला मोठी करायची आहे. त्यासाठी कन्स्ट्रक्शनला सुरुवात करूया. कन्स्ट्रक्शनमध्ये रचनेमध्ये आपल्याला सर्वात पहिले क्यू आर काढावा लागेल 6.5 सेंटीमीटरचा. बघा जी डायग्राम आहे ही डायग्राम साधारणतः अप्पर पार्टला येणार आहे म्हणून साधारणतः 10 ते 15 रेषा सोडून आपल्याला हा जो बेस आहे हा बेस थोडासा खाली लेफ्ट हँड साईडला काढायचा आहे. अवर फर्स्ट कन्स्ट्रक्शन दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ बेस इज डन. नाऊ लेट्स ड्रॉ दिस अँगल ॲडजसंट टू बेस विच इज इक्वल टू 50 डिग्री. सो बाय युझिंग प्रोट्रॅक्टर वी कॅन ड्रॉ हिअ 50 डिग्री अँगल. कोनमापकाचा मध्यबिंदू मी हा बिंदू क्यू वर ठेवला आहे आणि जो विरुद्ध बिंदू आहे बिंदू आर ह्या आरच्या दिशेने आपण 50° मोजतोय. 50° हे 90° लहान म्हणजेच लघुकोन येणार आहे तर ह्या ठिकाणी मी हा मार्क तयार करते आणि कोन काढते. आपल्या कोनाची रचना झालेली आहे. पुढे आपल्याला हा बिंदू पी शोधायचा आहे ज्याच्यासाठी जो फरक आहे पी क्यू मोठा आहे 2 सेमी ने मोठा आहे पी आर पेक्षा म्हणून आपल्याला हा पी क्यू मोठा करायचा आहे 2 सेमीने. म्हणून आपण कंपासमध्ये 2 सेमी एवढं अंतर घेतोय. नाऊ पुट दिस निडल ऑन पॉइंट क्यू अँड
मेक अ आर्क ऑफ 2 सेंटीमीटर. आपण 2 सेंटीमीटरचा हा कंस काढणार आहोत जेणेकरून हा जो पी क्यू आहे हा 2 सेंटीमीटरने मोठा होईल. नाउ नेम दिस इंटरसेक्टिंग पॉइंट सपोज बाय ए. नाउ कनेक्ट दिस टू वर्टेक्स ए अँड आर. पहा आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपल्याला बेरीज दिली होती तेव्हा सुद्धा आपल्याला हा आपण हा आर्क काढला होता ह्या बेरीज एवढा. आता आपल्याला फरक दिला आहे तर हा आर्क साधारणतः खाली आला आहे. तर हा आर्कचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट होता हा आपण थर्ड पॉइंटला जोडला होता आणि ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर एक लंब दुभाजक काढलेला. सेम कृती आपल्याला इथे पण करायची आहे. आता हा जो आपल्याला आर्क सेगमेंट मिळालेला आहे ए आर, ह्या ए आरचा आपण लंब दुभाजक काढतोय. त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त, टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन इट, आणि शक्यतो हे डिस्टन्स एवढं घ्या की ह्या बेसच्या खाली म्हणजे ह्या ट्रायंगलच्या बाहेर हे जाईल. आणि एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे ए आरचा, म्हणजे जो आर्क सेगमेंट आपल्याला इकडे मिळाला आहे त्याचा. तर त्यासाठी आपण हे दोन एकाच बिंदू ए वरून हे दोन कंस काढले. हे माप न बदलता आपण पॉइंट आर वर ठेवूया आणि ह्याला इंटरसेक्ट छेदणारे हे दुसरे दोन कंस काढूया. पुढे आपल्याला ह्या कंसांचे जे दोन छेदनबिंदू आहेत हे परस्परांना जोडायचे आहेत. तर हे पट्टीच्या सहाय्याने आपण जोडून घेऊया. हे आपण जोडतोय आणि ह्याच्या पुढे जो आपण अँगल काढला होता, कोन काढला होता, त्याचा जो त्याची जो किरण होता, जो रे होता, त्यालाही पुढे हा इंटरसेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. ओके, तर आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला आहे, दिस इंटरसेक्टिंग पॉइंट इज पॉइंट पी. आता ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे ह्या ए आरचे दोन समान भाग झालेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता की हा पॉइंट पी जो आहे हा ह्या लंब दुभाजकावर म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. तर मग आपण हा जर पी आर एकमेकांना जोडला तर डायग्राममध्ये फक्त एवढ्याच डायग्रामचं जरा निरीक्षण करायचं आहे. दिस पॉइंट पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट ए अँड पॉइंट आर. बिंदू पी जो आहे हा ए आणि आर ह्या दोनही बिंदूंपासून समान अंतरावर आहे. समजा आपण ह्या अशा चिन्हांनी हे दर्शवूया. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, लंब दुभाजकाचे प्रमेय, ह्या प्रमेयाचं उपयोजन आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन बाजू एकरूप आलेल्या आहेत. पण जर आपण पी क्यूचा विचार केला तर ही पूर्ण पी क्यू 2 सेमीने मोठी आली आहे. म्हणजेच पी क्यू वजा पी आर ह्याचं उत्तर जर सोडवलं आपण तर त्याचा फरक आपल्याला 2 सेमी मिळेल. ह्याचा पडताळा घेऊया. पी क्यू जो रेषाखंड आहे ह्याची लांबी मोजूया. हिअर द लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 9.2. नाऊ लेट्स काउंट इज पी आर. पी आर इज इक्वल टू 7.2. देअरफोर पी क्यू मायनस पी आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. लेट्स सॉल्व वन मोर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 जर तुम्ही नीट पाहिला तर दोन्ही प्रश्न सारखेच दिसत आहेत. फक्त जो महत्वाचा फरक दिसतोय तो ह्या डिफरन्समध्ये. आता ह्या क्वेश्चनमध्ये पी आर आणि पी क्यू ह्याची जागांची अदलाबदल झाली आहे. आता या ठिकाणी पी आर मोठा आहे पी क्यू पेक्षा, म्हणजेच हा जो पी क्यू आहे हा पी क्यू लहान असणार आहे 2 सेमीने. कच्ची आकृती काढून घेऊया. रफ डायग्राम आपण ह्या ठिकाणी काढलेली आहे. पी आर हा मोठा आहे पी क्यू पेक्षा, म्हणजे ही जी डावी बाजू येणार आहे त्रिकोणाची ही बाजू आपल्याला लहान करायची आहे. कन्स्ट्रक्शनला सुरुवात करूया. सर्वात पहिले हा बेस काढला आहे मी क्यू आर विच इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. बघा जी डायग्राम आहे ही शक्यतो मिडल पोझिशनला घ्या, कारण की आपल्याला ही डायग्राम थोडीशी खालच्या दिशेला पण वाढवायची आहे. मेजर अँगल क्यू काढूया 50 डिग्री, या ठिकाणी काढून झालेला आहे. पुढे आपल्याला हा पी क्यू लहान करायचा आहे 2 सेंटीमीटरने. म्हणून आपण हा जो अँगल
जो कोन काढला आहे ह्या कोनाचा जो किरण आहे ह्याचा विरुद्ध किरण आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपण ही पट्टी ह्या किरणावर ठेवूया आणि ह्या किरणाचा एक विरुद्ध किरण अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला अशा प्रकारे वाढवूया. आता जो फरक दिला होता हा 2 सेंटीमीटर होता. कंपासमध्ये 2 सेंटीमीटर एवढे अंतर घेऊया. ह्या 2 सेंटीमीटरचा एक कंस आपल्याला ह्या बिंदू क्यू वरून जो आता आपण नवीन किरण तयार केला आहे ह्या नवीन किरणावर अगदी विरुद्ध दिशेला हा एक नवीन कंस काढायचा आहे. आता हा जो ह्या ठिकाणी छेदनबिंदू मिळतोय हा छेदनबिंदू म्हणजेच आपला बिंदू ए असणार आहे. हा बिंदू आपल्याला तिसऱ्या म्हणजेच बिंदू आरला जोडायचा आहे. आता तयार झालेला जो नवीन रेषाखंड आहे ए आर ह्याला आपण आर्क सेगमेंट असं म्हणतो. तर ह्या ए आरचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. बिंदू आर ए वरून शक्यतो ह्या आकृतीच्या बाहेर जाईल असा हा एक पहिला कंस. त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला दुसरा कंस. बिंदू आर वर कंपासचे टोक ठेवा. पहिल्या कंसाला छेदणारा हा छोटा कंस काढून घ्या. पाहता ह्या ठिकाणी हा छेदनबिंदू आपल्याला मिळत नाही म्हणून आपण बिंदू ए वरून पुन्हा हा आधीचा कंस वाढवतोय की आपल्याला हा छेदनबिंदू मिळतोय. हे दोनही छेदनबिंदू पट्टीच्या सहाय्याने एकमेकांना जोडूया. हा लंब दुभाजक कोन क्यूच्या किरणाला ज्या ठिकाणी छेदतोय हा छेदनबिंदू दिस इंटरसेक्टिंग पॉइंट इज पॉइंट पी. नाऊ कनेक्ट दिस पॉइंट पी टू आर. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम लंब दुभाजकाच्या प्रमेयाचा विचार करूया. हा जो त्रिकोण दिसतोय पी ए आर ह्या त्रिकोणापैकी पी ए आणि पी आर ह्या ज्या दोन बाजू आहेत ह्या एकरूप आहेत. परंतु आपल्याला हा त्रिकोण पी क्यू आर हवा होता. जर ह्या पी आरमधून आपण हे 2 सेंटीमीटर जर वजा केले तर आपल्याला ही बाजू पी क्यू मिळते. म्हणजेच बाजू पी क्यू ही ह्या 2 सेमीने लहान असणार आहे. आपण मोजून पडताळा घेऊया. पी क्यूची लांबी मोजूया. पी क्यूची किंमत आपल्याला 3.1 सेमी मिळते. तर पी आरची लांबी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता 5.1 आहे. म्हणून ह्या दोनही बाजूंमधला फरक 2 सेंटीमीटर आला आहे. ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पी आर ही मोठी आली आहे पी क्यू पेक्षा. तर अशा प्रकारे आज आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंमधील फरक दिला असता पी क्यूचे स्थान पहिले की दुसरे ह्या स्थानावर आधारित त्रिकोणांची रचना करणे अभ्यासले. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रकरण क्रमांक 5 घेऊन.